नमस्कार, मी तृप्ती पालकर, आपण पाहताय न्यूज स्टेट न्यूज रूम बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हेडलाईन्स नंतर बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात. रोशनी यांना मारहाण जी झालेली होती ठाण्यामध्ये, त्याला महिला आयोगाकडून त्याची दखल घेण्यात आलेली आहे आणि महिला आयोगानं थेट कारणे दाखवा नोटीस पाठवलेली आहे. रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आलेली होती ठाण्यामध्ये आणि त्यांना आता त्यांच्या या मारहाणीची दखल का घेतली नाही या संदर्भात महिला आयोगानं नोटीस पाठवलेली आहे. तातडीनं अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत पोलिसांना. महिला आयोगाने ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवलेलं आहे. फेसबुक पोस्टवरती कमेंट केल्याच्या रागातून त्यांना मारहाण करण्यात आलेली होती आणि याची दखल शिवसेनेच्या ठाकरे गटानं घेतलेली होती. स्वतः उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील रोशनी शिंदे यांना भेटायला गेलेले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ठाण्यामध्ये शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलेलं होतं आणि आता या प्रकरणाची महिला आयोगानं दखल घेतलेली आहे. पोलिसांना तातडीनं अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. महिला आयोगाने ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवत कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. फेसबुक पोस्ट वरती कमेंट केल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आलेली आहे. रोशनी शिंदे मारहाण प्रकरणामध्ये महिला आयोगानं दखल घेत नोटीस पाठवलेली आहे. अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना देण्यात आलेले आहेत. फेसबुक पोस्टवरती कमेंट केल्याच्या रागातून रोशनी शिंदे यांना मारहाण झालेली आहे आणि त्याची दखल आता महिला आयोगानं थेट घेतल्याचं समजतंय. माझे सहकारी मनीष गांगुर्डे सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेत. मनीष, महिला आयोगानं रोशनी शिंदे मारहाण प्रकरणाची दखल घेतलेली आहे, नोटीसीमध्ये नेमकं काय म्हणण्यात आलंय? नक्कीच तृप्ते, काल उद्धव ठाकरे गटांचा मोठा मोर्चा ठाण्यात निघाला होता आणि त्यानंतर संपूर्ण ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांची भाषणं झाली होती आणि आज आपल्याला बघायला मिळत आहे की राज्य महिला आयोगाने या संदर्भात दखल घेतली आहे आणि त्यांनी थेट ठाण्याचे पोलीस आयुक्त आहेत त्यांना नोटीस पाठवले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की एका महिलेला मारहाण झालेली आहे आणि ती मारहाण फेसबुक वरील जी पोस्ट केली होती त्या पोस्टमुळे ही मारहाण झाली आहे आणि अद्याप तुम्ही या संदर्भात काय कारवाई केली त्या संदर्भातली माहिती ही राज्य महिला आयोगाला सांगण्यात यावी आणि त्या संदर्भातलं पत्र हे ठाणे पोलीस आयुक्त आणि तसेच त्याची प्रत ज्या ठिकाणी ही मारहाण झाली होती त्या ठिकाणचं जे स्थानिक पोलीस स्टेशन आहे कासरवळवली पोलीस स्टेशन त्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा त्याची प्रत रवाना झाली आहे. तृप्ती महेश, या मनीष, या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांवरती मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आलेली आहे. भेदभाव करण्याची टीका ठाकरे गटाकडून देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली होती काल. यानंतर ही महिला आयोगाने पाठवलेली नोटीस, साधारण किती कालावधी देण्यात आलेला आहे या नोटीसला उत्तर देण्यासाठी? साधारण खरं तर नोटीसीमध्ये जो वेळ आहे ती आजची तारीख आहे, 6 तारीख आणि 12:30 जी वेळ आहे, पण ही घटना घडून जवळपास आज 3-4 दिवस उलटले आहेत आणि तरी सुद्धा ठाणे पोलीस म्हणजे पोलीस स्टेशनने अद्यापही संबंधित व्यक्तींवरती गुन्हा दाखल केलेला नाही आहे आणि त्याचमुळे कालचा जो मोर्चा होता तो मोर्चा याच संदर्भात होता की अद्यापही एका महिलेला मारहाण होते आणि त्या संदर्भात ठाण्यातले जे पोलीस आहेत ते अजूनही आरोपींविरोधात कुठलाही गुन्हा दाखल करत नाही आणि कुठेतरी ठाण्यातले पोलीस हे पक्षपातीपणा करतायत का या संदर्भात कालचा तो मोर्चा होता आणि त्यामुळेच आज महिला आयोगाने एका महिलेला मारहाण झाली होती आणि त्या महिलेला मारहाण झाल्यामुळेच या घटनेची खबरदारी घेऊन या संपूर्ण माहितीसाठी.